नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थेरम ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल हा गुणधर्म या ठिकाणी अभ्यासणार आहोत। हा थेरम जो आहे त्याचं स्टेटमेंट या ठिकाणी ऐका। इफ द अँगल्स ऑफ ट्रायंगल्स आर 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री then the length of side opposite to 30 degree is half the length of hypotenuse and the length of side opposite to 60 degree is root 3 by 2 times the hypotenuse। म्हणजे जर त्रिकोण कोणांची मापे 30 अंश 60 अंश आणि 90 अंश अशी असतील तर 30 अंशासमोरील बाजू कर्णाच्या 1/2 पट असते म्हणजे निम्मी असते आणि 60 अंशासमोरील बाजूची लांबी कर्णाच्या रूट 3 बाय 2 म्हणजे वर्गमुळात 3/2 पट असते। तर हा गुणधर्म या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायचा, म्हणजेच आपल्याला त्रिकोण असा दिलेला आहे की ज्याचा एक कोण 30 आहे, दुसरा कोण 60 आहे आणि एक 90 आहे, असा त्रिकोण आपण या ठिकाणी काढूया। पहिल्यांदा आपण आकृती काढूया। या ठिकाणी समजा हा ए बी सी त्रिकोण आहे आणि याचा हा कोण 90 आहे, या ठिकाणचा कोण 30 अंश आहे आणि हा 60 अंश आहे। एवढ्या बाबी आपल्याला दिलेल्या आहेत। आता मला आकृती थोडी रचना करायची म्हणून मी गिवन थोडस खाली लिहितो। या ठिकाणी मी गिवन म्हणतो, गिवन जे दिलेले आहे आपल्याला ते दिलेले आहे, त्रिकोण दिलेले आहे म्हणजे त्रिकोणाचं नाव आपल्याला लिहिता आलं पाहिजे। इन ट्रायंगल ए बी सी म्हणजे त्रिकोण ए बी सी मध्ये काय काय दिलंय, तर तीन कोण दिलेले आहेत, ते तीन कोण आपण या ठिकाणी लिहूया। अँगल ए इज इक्वल टू 60 डिग्री, अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री अँड अँगल सी इज इक्वल टू 30 डिग्री हे आपल्याला दिलेलं आहे। मग गिवन एवढंच दिलेलं आहे, त्यानंतर आपलं असतं टू प्रूव, त्यानंतर असतं टू प्रूव म्हणजे साध्य। साध्य काय करायचं, तर दोन साध्य 30 अंशासमोरील बाजूची लांबी ही कर्णाच्या 1/2 पट असते किंवा निम्मी असते आणि 60 अंशासमोरील बाजू ही कर्णाच्या 60 अंशासमोरच्या बाजूची लांबी ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते। तर हे आपल्याला दोन सिद्धता या ठिकाणी घ्यायच्यात एकाच याच्यात। तर आपलं 30 अंशासमोरील बाजू आपण बघूया, त्याची लांबी ए बी येईल। 30 अंशासमोरची बाजू ए बी आहे, तिची लांबी ए बी बरोबर कर्णाच्या 1/2 पट कर्ण आहे ए सी। तर हे पहिलं आपल्याला सिद्धता आहे आणि दुसरी सिद्धता आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे। 60 अंशासमोरील बाजू, 60 अंशाच्या समोरची बाजू जर बघितली तर ती बी सी आहे, बी सी बरोबर ती असते वर्गमुळात 3/2 पट कुणाच्या, तर कर्णाच्या कर्ण परत ए सी आहे। तर हे आपल्याला दिलेलं आहे। हे दिल्यानंतर आपल्याला पुढे जायचंय, कन्स्ट्रक्शन मध्ये जायचंय, कन्स्ट्रक्शन करायचंय। कन्स्ट्रक्शन या ठिकाणी करायचं आपल्याला, त्या कन्स्ट्रक्शन असं करायचंय, ए बी ची साइड आहे ती एक्सटेंड करायची, त्यावर डी हा बिंदू घ्यायचा आहे आणि नंतर या ठिकाणी ड्रॉ सेगमेंट डी सी किंवा साईड डी सी काढायचं आहे। तर हे कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजेच काय, टेक पॉइंट डी या ठिकाणी आपण लिहूया, टेक पॉइंट डी ऑन एक्सटेंडेड साईड AB,
सच दैट, तो कसा घेतो आपण ते बघा. सच दैट ए बी इज इक्वल टू, ए बी इज इक्वल टू बी डी आहे. एंड आपण अजून एक म्हणू शकतो दरम्यानचा ए डॅश बी डॅश डी. आणि अजून आपल्याला काढलं आपण ड्रॉ सेगमेंट डी सी, ड्रॉ सेगमेंट डी सी. हे झालं कन्स्ट्रक्शन. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे प्रूफ. प्रूफ मध्ये आपण हे दोन ट्रायंगल घेणार आहोत, ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट त्या ठिकाणी दाखवायचे. आणि म्हणून आपल्याला म्हणायचं आहे इन ट्रायंगल ए बी सी, ए बी सी अँड ट्रायंगल डी बी सी, डी बी सी या दोन ट्रायंगलमध्ये. आता हे आपल्याला रचनेमध्ये दिलं, हे आपण घेऊया. मग पहिल्यांदा तेच लिहून टाकूया, साईड ए बी कॉन्ग्रंट टू साईड डी बी. हे या ठिकाणी आपल्याला दिले कन्स्ट्रक्शन मध्ये, आणि म्हणून रिझन देता येईल कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन हे रिझन झालं. त्याच्यानंतर आपल्याला हे अँगल नाईन्टी, हाय अँगल नाईन्टी, हाय अँगल नाईन्टी, ते पण कॉन्ग्रंट होतील. आणि म्हणून आपण लिहूया अँगल ए बी सी कॉन्ग्रंट टू अँगल डी बी सी, डी बी सी हे दोन अँगल कॉन्ग्रंट होतील. आणि या ठिकाणी रिझन आपल्याला लिहिता येईल बोथ 90 डिग्री किंवा राईट अँगल. त्याच्यानंतर आपल्याला कॉमन साईड दिलेली आहे बी सी दोघांची, ती आपण लिहू शकतो साईड बी सी कॉन्ग्रंट टू साईड बी सी. आणि रिझन आपल्याला लिहिता येईल कॉमन साईड, कॉमन साईड. आता आपल्या लक्षात आलं असेल, टेस्ट लक्षात आली, तर या ठिकाणी बघा साईड अँगल साईड. हा जरी राईट अँगल असेल तर हायपोटेनियस या ठिकाणी कॉन्क्रेट नाही आहेत, आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी ते घेता येणार नाही. म्हणून साईड अँगल साईड टेस्टने हे दोन ट्रायंगल कॉन्क्रेट होतात. आणि म्हणून आपण लिहू देअरफॉर ट्रायंगल ए बी सी कॉन्क्रेट टू ट्रायंगल डी बी सी. आणि रिझन देत आहेत एस ए एस टेस्ट, एस ए एस टेस्ट. आणि आपल्याला माहिती आहे दोन ट्रायंगल जर कॉन्क्रंट असतील तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्क्रंट असतात, रिमेनिंग करस्पॉन्डिंग अँगल कॉन्क्रंट असतात. आणि म्हणून याच्याशी ए सी कॉन्क्रंट विल डी, तो आपण या ठिकाणी लिहू देअरफॉर अँगल ए कॉन्क्रंट टू अँगल डी. रिझन देता येईल आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्क्रंट ट्रायंगल सी ए सी टी. मग ह्या ठिकाणी ए चं माप आपल्याला माहिती आहे 60 आहे, आणि म्हणून डी चं माप सुद्धा 60 होईल. देअरफॉर अँगल डी इज इक्वल टू 60 डिग्री, सिन्स अँगल ए इज इक्वल टू 60 डिग्री. अँगल ए हा 60 डिग्री गिवन मध्ये दिलेला आहे, त्याच्यामुळे अँगल ए 60 आहे. अँगल डी सुद्धा या ठिकाणी 60 झाला, तर तुमच्या लक्षात येईल हा 60 जर झाला तर हा उरलेला जो अँगल आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180, हा 60 हा 60 म्हणजे हा 60च असला पाहिजे. कारण 180 मधून 120 गेला तर हा 60 राहील. आणि म्हणून आपण असं म्हणू देअरफॉर अँगल ए सी डी, अँगल ए सी डी इज इक्वल टू 60 डिग्री, रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल ए सी डी, ए सी डी. आता तुमच्या लक्षात आलं असेल हा 60 जर घेतला तर 60 60 60 म्हणजे हा ट्रायंगल जो आहे ए सी डी हा आहे इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि म्हणून या ठिकाणी आपण म्हणूया देअरफॉर ट्रायंगल ए सी डी इज इक्विलॅटरल ट्रायंगल.
म्हणजे समभुज त्रिकोण इक्विलॅटरल ट्रायंगल ए सी डी मिळाला. जर हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे तर याच्या ज्या सगळ्या बाजू असतात त्या एकरूप असतात. आता एक गिवन या ठिकाणी आपण पुसूया. या ठिकाणी मी लिहितो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणून सगळ्या साइड्स ज्या आहेत ट्रायंगलच्या त्या काय येतील इक्वल येतील, त्यांची लांबी समान असेल आणि म्हणून आपल्याला मिळेल ए सी इज इक्वल टू सी डी इज इक्वल टू ए डी. हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण म्हणजे त्या त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी समान असते त्या त्रिकोणाला आपण इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतो. त्यामधला ए डी जो घेतला बट ए डी इज इक्वल टू काय होते दोघांची बेरीज होते ए बी प्लस बी डी ए बी प्लस बी डी. पण ए बी आणि बी डी हे सारखे आहेत आणि म्हणून बी डीच्या जागेवर आपल्याला ए बी टाकता येतो आणि म्हणून ए डी इज इक्वल टू ए बी प्लस ए बी. इथं आपण कारण देणार आहे सिन्स ए बी इज इक्वल टू बी डी ए बी इज इक्वल टू बी डी. ए बी प्लस ए बी होईल ट्वाईस ए बी. या ठिकाणी ए डी जी आहे ती बघा ए डी जी आहे ती ए सी लिहिता येते ए सी लिहूया म्हणून इथं म्हणूया आपण सिन्स ए सी इज इक्वल टू ए डी किंवा याला इक्वेशन वन जर म्हटलं तरी तर आपण रिझन देऊ शकतो इक्वेशन वन दोन्हीतलं कोणतंही चालेल. आता हा दोन इकडे गुणिले इकडे आल्यावर भागिले होईल आणि म्हणून या ठिकाणी होईल हा दोन इकडे भागिले केला एक छेद दोन ए सी बरोबर ए बी म्हणजेच या ठिकाणी ए बी बरोबर एक छेद दोन ए सी होईल. या ठिकाणचं हे पुसूया. या ठिकाणी होईल ए बी बरोबर फक्त साइड बदलूया ए बी बरोबर एक छेद दोन ए सी. तर अशा पद्धतीने हे आपलं पहिलं साध्य होतं ए बी बरोबर एक छेद दोन ए सी. आता 60° समोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते यासाठी आपल्याला फक्त त्रिकोणाचा उपयोग करायचा आहे आणि पायथागोरस वापरायचा आहे. मग मी या ठिकाणी म्हणतो या ठिकाणी मी म्हणणार आहे इन ट्रायंगल. आता फक्त ए बी सी ट्रायंगल घ्यायचा आहे बाकीचा विचार करायचा नाही. इन ट्रायंगल ए बी सी बघा काय म्हणतोय ए बी सी ए बी सी मध्ये बी हा 90° म्हणून या ठिकाणी मी लिहितो अँगल बी इज इक्वल टू 90° आणि रिझन इज गिवन दिलेला आहे. बी तुम्ही जर गिवन मध्ये बघितलं तर बी हा 90° दिलेला आहे. मग हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून आपल्याला पायथागोरस वापरता येईल म्हणून या ठिकाणी मी वापरतोय बाय युझिंग पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम नुसार या ट्रायंगल मध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेला दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरज इतका असतो. कर्ण आहे ए सी आणि म्हणून या ठिकाणी ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर पण ए बी ची किंमत आपल्याला टाकता येईल 1/2 ए सी आणि मग त्या ठिकाणी आपल्याला मिळेल ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर ची किंमत टाकली पण स्क्वेअर आहे म्हणून प्रत्येकाचा स्क्वेअर करून घेऊ. या ठिकाणी आपल्याला मग आता गुणधर्म एम इंटू ए इंटू बी रेस टू एम इज इक्वल टू ए रेस टू एम इंटू बी रेस टू एम म्हणजेच या प्रत्येकाचा 1/2 वर्ग आणि ए सी चाही वर्ग. परत या ठिकाणी ए अपॉन बी रेस टू एम ए रेस टू एम अपॉन बी रेस टू एम म्हणजे प्रत्येकाचे या ठिकाणी जर वर्ग केले तर प्रत्येकाचे वर्ग करू ए बी ची किंमत टाकतो आपण. या ठिकाणी 1/2, 2/4 ए सी चा स्क्वेअर ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. इथं आपण कारण देऊया सिन्स याला समजा इक्वेशन 2 दिलं तर आपण म्हणूया फ्रॉम इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन
2 हे दोन इक्वेशन आहे म्हणून फ्रॉम इक्वेशन 2 असं आपल्याला रिजन लिहिता येईल. आता या ठिकाणी 4 भागिले तो आपण सगळीकडे गुणिले करून घेऊया म्हणजे आपली क्रिया आणखी सोपी होईल. हा जो अपूर्णांक आहे त्याला आपण पूर्णांक करण्यासाठी 4 ने गुणूया तर दोन्ही बाजूला 4 ने गुणूया. या ठिकाणी जर 4 ने गुणलं तर 4ac² इज इक्वल टू याला जर 4 ने गुणलं आता इथं 4 इंटू ब्रॅकेट होईल तर दोन्ही पदाला 4 ने आपण लगेच गुणून घेऊया कारण हा मोनोमियल हा बायनोमियल मोनोमियल इंटू बायनोमियल मध्ये त्या मोनोमियलने बायनोमियलच्या प्रत्येक पदाला त्या ठिकाणी गुणावं लागतं आणि म्हणून या ठिकाणी 4 ने दोन्ही पदांना गुणून घेऊया. तर 4 ने गुणताना 4 1 4 हा 4 कॅन्सल होतो 1 इंटू ac² ac² प्लस या ठिकाणी 4 ने गुणल्यावर 4bc² आता हा ac² इथं पद आहे मग त्यांना एकत्र करण्यासाठी हा ac² जो आहे तो या बाजूकडून या बाजूकडे आणायचा. इकडं तो प्लस आहे इकडे आल्यानंतर तो काय होईल मायनस होईल तो मायनस करून घेऊया. देअरफोर 4ac² मायनस ac² इज इक्वल टू इकडे राईट 4bc² 4ac² मधून 1ac² गेला तर या ठिकाणी राहील 3ac² इज इक्वल टू 4bc² हे लक्षात घ्या. 4 मधून 1 गेला 3 राहतात ac² कॉमन येतो तसं तसं घेतलाय आणि म्हणून इथे 3ac². आता आपल्याला स्क्वेअर नकोय करण्याची किंमत काढायची बीसी ची किंमत काढायची म्हणून हा 4 इकडे नकोय तो इकडे घेऊया. तो इकडे गुणिले इकडे आल्यावर भागिले होईल आणि म्हणून इथं मिळेल 3/4ac² इज इक्वल टू bc². आता आपल्याला स्क्वेअर नकोय मग आपण काय करणार टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड मग स्क्वेअर रूट घेतले तर प्रत्येकाचं स्क्वेअर रूट मागायच्या सारखा आपल्याला वापरायचं जसं स्क्वेअरचा नियम होता तसा स्क्वेअर रूटचा प्रत्येकाचं स्क्वेअर रूट घेऊया. 3 स्क्वेअर रूट हे √3 कारण 3 हा कशाचा स्क्वेअर नाही म्हणून √3. 4 हा 2 स्क्वेअर आहे म्हणून त्याचं स्क्वेअर रूट 2 आहे. ac² स्क्वेअर रूट आपल्याला माहिती आहे स्क्वेअर साईन निघून जातं ac राहील दॅट इज इक्वल टू bc² स्क्वेअर रूट bc होईल. आपल्याला बीसी ची किंमत काढायची म्हणून साईड बदलून घेऊया. देअरफोर bc इज इक्वल टू √3/2 ac. बघा bc ही 60° समोरची बाजू आहे तिची किंमत ही √3/2 कर्णाचे कर्ण ac आहे त्याच्या √3/2 पट आलेली आहे. तर हे आपलं दुसरं साध्य होतं. तर अशा पद्धतीने ही जरी सिद्धता दोन भागात असली तरी आपण ती एका भागात करू शकतो ही सिद्धता आपल्याला समजली असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.